बघा विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत जे आवश्यक कागदपत्रे आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि इतर माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि फेसबुकवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ज्या ज्या आता काय होत आहे की नवीन लग्न केल्यानंतर आपल्याला एक मॅरेज सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जसे की आपण कुठेही जॉब करण्यासाठी गेलो किंवा एखादी भरती वगैरे मारले तर आपल्याला तो मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक लागतो तर त्यासाठी तुम्हाला ते आवश्यक लागण्यासाठी तुम्हाला आपल्याला ते कागदपत्रे माहिती नसल्यामुळे आता ते कागदपत्रे कोणकोणते आपल्याजवळ असावे लागतं आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी ते कागदपत्रे आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहेत ते कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा तर बघा सर्वात प्रथम पहिल्या आपण पाहून घेऊया की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते जेणेकरून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढण्या काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला लग्न म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते लक्षपूर्वक पहा आणि लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि बिलकुल बी स्किप करू नका तर बघा विवाह प्रमाणपत्र तयार करण्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला आवश्यक लागणार आहेत ते आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण इथे पाहून घेऊया तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला पती पत्नीचे आधार कार्ड लागणार आहेत त्याच्यानंतर जे पती पत्नीचे दाखलेचा जन्मेचा दस्तावेज किंवा जन्म, दस्ता कि जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा टी सी किंवा शाळेची टी सी नसेल तरी शाळेचं प्रमाणपत्र या चारीपैकी तुम्हाला कोणताही एक डॉक्युमेंट लागणार आहे तुमच्याकडे जो कोणताही अव्हेलेबल असेल ते तुम्ही तिथे जोडू शकता जसे की जन्मप्रमाणपत्र शाळा सोडण्याची टी सी किंवा शाळेचा एक प्रमाणपत्र जसे की बोनोफाईट कोणत्याही प्रकारचं तुम्ही जोडू शकता या तिन्हीपैकी आणि त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर आ, पती पत्नीचे प्रतिज्ञापत्र हे देखील असावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर साक्षीचं एक शपथपत्र आणि त्यांचे ओळखपत्र हे देखील असावं लागणार आहे त्याच्यानंतर तुमच्याजवळ वर वधूंच्या साक्षीचे प्रतिज्ञापत्र तिचे ओळखपत्र असावे लागते म्हणजेच वधूचे आणि व ज्या पती पत्नी किंवा वधू जे असते त्यांच्याकडचे जे प्रतिज्ञापत्र आणि तिचे ओळखपत्र हे असणे खूप महत्त्वाचे आहे किंवा आणि त्याच्यानंतर पंडित कांजी यांचे प्रतिज्ञापत्र आणि ओळखपत्र असावे लागणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन जे तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करणार आहे ते ऑनलाईन भरलेला अर्ज देखील इथे लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा वर वधू आणि वर यांचा संयुक्त फोटो म्हणजेच पती पत्नीचा जो दोघांचा फोटो लागणार आहे वरील चरणाचे तुम्ही पालन करून प्रकारे विवाह प्रमाणपत्राची कागदपत्रे सबमिट करू शकता आणि हे कागदपत्रे तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही ते मॅरेज सर्टिफिकेट काढू शकणार आहे तुम्हाला डबल ते मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे गोळा करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता आणि हे तुमच्याजवळ कागदपत्रे अगोदर गोळा करून घ्या माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेतूवर मिळून जातील आणि त्याच्यानंतर काही कागदपत्रे तुम्हाला जे आपण सेतूवर जातो तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि काही कागदपत्रे झेरॉक्सवर देखील मिळून जाईल आणि जे फोटो आहेत तुम्हाला तिथे फोटोग्राफवर देखील मिळून जाईल तर सगळं कागदपत्रे सगळे सोपे आहेत आणि जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला एक बॉन्ड घ्यावं लागतं आणि त्या बॉन्डवर अपटुडेट करून तो बॉन्ड तुम्हाला द्यावं लागतं त्याच्यामध्ये शपथपत्र म्हणून असे टाईप करून देतात ते टाईप करून त्याला शपथपत्र असे म्हणतात आणि ते, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणीची गोष्ट नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे अडचणीचे गो पा कागदपत्रे नाही आहेत सगळे सोपे कागदपत्रे आहेत आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विवाह सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तो अर्ज तुम्हाला देखील त्याला जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो